शेल्टर एक्झिबिशन येत्या काही दिवसावर येऊन ठेपलं आहे आणि या निमित्ताने त्याचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. वाव नाशिक नाव नाशिक या ब्रीदवाक्याखाली शेल्टर एक्झिबिशन प्रॉपर्टी एक्सपो 2019 शानदार भूमिपूजन सोहळा आटोपल्यानंतर खरे शिलेदार हे माझ्या मागे सर्व म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव हे तर काम करतातच पण त्यांच्याबरोबर ही जी काही मंडळी आहे ही खरी शिलेदार आहे कारण यांच्याशिवाय हे प्रॉपर्टी एक्झिबिशन होणे शक्य नाही. आत्तापर्यंत जगभरात नावाजलेलं नाशिकचं हे जे काही शेल्टर एक्झिबिशन आहे मी जवळजवळ 1997 या एक्झिबिशनमध्ये सहभाग घेतो आहे. सुरुवातीला प्रमोटर अँड बिल्डर्स असोसिएशनच्या नावाखाली हे शेल्टर एक्झिबिशन व्हायचं. त्या काळात किरण चव्हाण राजेगावकर अनिल जैन जितूबाई ठक्कर ही मंडळी म्हणजे आता खूप सिनियर आहे खुशालभाई पोद्दार पण ही जी काही बघा यांच्या चेहऱ्यावर एकाच्याही डोक्यावर पांढरे केस नाही. तरुण उद्योजक तरुण बिल्डर या ठिकाणी दिसत आहे. मग अभिषेक महाजन असतील कुलकर्णी असतील अतुल शिंदे असतील ऋषिकेश कोते आहेत सुरेश पाटलांचे चिरंजीव ते देखील त्या काळात म्हणजे 1997 काळात शेल्टरमध्ये भाग घ्यायचे. त्यांचे चिरंजीव कुणाल पाटील आहे काळे साहेब आहे त्यानंतर अनिल आहेर आहेत ही सर्व सुशील बागड जी आहेत अंजन जी आहे यांचं मी स्वागत करतो आणि नक्की या शेल्टरमध्ये काय वेगळंपण आहे अतुलजी काय सांगाल. ह्या शेल्टरमध्ये आम्ही नाशिकचं भविष्य काय असेल हे आम्ही दाखवणार आहोत आणि त्याचं पूर्ण ठीक आहे. त्यांना बोलता येत नाही ते कृतीतून काम करतात. कृणाल पाटील आहे काय सांगाल तुम्ही समन्वयक आहेत यावेळी म्हणजे अध्यक्ष जरी वानखेडे असतील उपाध्यक्ष रवी महाजन असेल पण जास्त जबाबदारी तुमच्यावर आहे सर्व कोऑर्डिनेशनची जबाबदारी तुमच्यावर आहे काय सांगाल. जसं तुम्ही सांगितलं की सर्व युवक टीम आहे तर हे सर्वात या शेल्टर प्रदर्शनाचं एक खास महत्त्व आहे आणि त्या सर्व युवा टीमच्या माध्यमातून म्हणजे युवा टीम म्हणण्याचं कारण असं की कोणी आर्किटेक्ट आहे कोणी इंजिनियर आहेत कोणी टेक्निकल नॉलेज घेऊन या क्षेत्रात उभारलेलं आहे आणि रेराच्या माध्यमातून कायद्याच्या नियमात आणि टेक्निकल आपण ज्याला म्हणतो की ओळंब्यात जे काम करणारे हे सगळे तरुण उद्योजक आहे यांचे सर्व प्रोजेक्ट तुम्हाला एका छताखाली बघायला मिळणार आहेत आणि त्यालाच आपण जे वाव नाशिक तर आहेच पण नाव नाशिक ही जी परिस्थिती आहे नाशिकची की एक तर एक शिकलेला उद्योजक आज या क्षेत्रात टेक्निकल म्हणजे तंत्रज्ञान घेऊन या क्षेत्रात उतरलेला आहे तर हे सर्वात मोठं मला वाटतं या प्रदर्शनाचं एक आपण ज्याला म्हणतो एक फलित आहे याला असं मी सांगेन. धन्यवाद. ऋषिकेश कोते आहेत ते देखील चांगल्या कुठल्या कमिटीवर काम करताय सर आपण. मी आता ग्राउंड मॅनेजमेंट कमिटी मी जवळजवळ सर्व कमिटीत काम करतो पण ग्राउंड मॅनेजमेंट कमिटी आणि माझ्याकडे डेव्हलपरचे स्टॉल बुकिंग अशा दोन गोष्टींचं काम होतं. तर आता डेव्हलपरच्या स्टॉल बुकिंगच्या संदर्भात जर सांगायचं ठरलं तर आम्ही सुरुवात केली त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसात डेव्हलपरचे ए बी आणि दोन डोम डेव्हलपरसाठी ठेवले होते तर दोन्ही डोम साधारण 3 ते 4 दिवसात बुक झाले आणि डेव्हलपरच्या डोमची जेवढी कॅपॅसिटी त्यापेक्षा जास्त ॲप्लिकेशन्स आले आणि आपण त्याच्यामुळे सी डोममध्ये अलाईड इंडस्ट्रीच्या डोममध्ये डेव्हलपरचे काही स्टॉल दिले म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येईल की यावर्षी शेल्टरला डेव्हलपरकडनं किती चांगला रिस्पॉन्स आहे आणि कधी नव्हे ते नाशिकमध्ये ह्या शेल्टरच्या निमित्ताने परत प्रॉपर्टीसाठी एक चांगलं वातावरण निर्माण झालं आहे अशा पद्धतीने.